झूम कण जाणारं एक कागदाचं रॉकेट बनवूया. यासाठी तुम्हाला लागेल 2 सेंटीमीटर व्यास असलेला 30 सेंटीमीटर लांबीचा पाईप आणि कागदाचा कोन. सुरुवातीला कागदाचा कोन करण्याची कृती बघूया. यासाठी एक लांब कागदाचा पेपर घ्या आणि दाखवल्याप्रमाणे चण्याच्या पुडीसारखी त्याची गुंडाळी करून एक कोन बनवा. कोनाचा बाहेर आलेला कागदाचा भाग सेलोटेपनी चिकटवून कोन पक्का करा. कोनाच्या टोकावरही एक छोटीशी सेलोटेप गुंडाळा, म्हणजे टोक सहजासहजी दुमडणार नाही. तयार झालेला कोन पाईपमध्ये घालून घ्या आणि पाईपच्या बाहेर आलेल्या कोनाच्या भागावर पेनाने खूण करून घ्या. खूण केलेल्या भागावर कापून टाका की तुमचं रॉकेट तयार झालं. हा कोन पाईपमध्ये अगदी सैलसर बसायला हवा. आता कोन पाईपमध्ये घाला आणि खेळायला तयार व्हा. पाईपची कोनाची बाजू तोंडात धरून तुम्ही जोरात फुंका की कागदाचं रॉकेट झुमकन पुढे जाईल. समोर तुम्ही जर एक ताणलेलं वर्तमानपत्र धरलं आणि त्याच्यावर रॉकेट जोरात मारलं तर तुमचं रॉकेट लक्ष्याचा वेध घेईल. तुम्ही फुंकल्यावर कोन कागदाच्या आरपार जाते. ह्या क्लोजअपमध्ये हे तुम्हाला स्पष्ट दिसते. वर्तमानपत्राची मागची बाजू जर तुम्ही बघितलीत तर आत घुसलेली रॉकेटची टोकं आपल्याला स्पष्टपणे दिसतात. हेच जर तुम्ही आकाशाकडे बघून रॉकेट उडवलं तर ते फार लांबपर्यंत जाऊ शकेल. ह्या रॉकेटशी खेळताना त्यामुळे कोणालाही इजा होणार नाही ह्याची अवश्य खबरदारी घ्या.